नमस्कार मी डॉक्टर पंकज शास्त्रीजी घेवारे आपल्या आवडत्या आणि अतिशय लोकप्रिय अशा त्र्यंबकरा ज्योतिष या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्या प्रेक्षकांचं मनापासून स्वागत करतोय मंडळी आपण बाराही राशींचं राशीफल पाहत आहोत आज आपण कन्या राशीचं सप्टेंबर महिन्यातील राशीफल पाहणार आहोत आपण दाखवलेल्या प्रेमामुळे प्रतिसादामुळे आम्ही नवनवीन व्हिडिओज घेऊन आपल्यापर्यंत पोहोचत आहोत प्रत्येक घरामध्ये उत्साहाचं आनंदाच आणि प्रेरणेचं वातावरण तयार झालंय कारण की गणरायाचं आगमन होत आहे लहानपासून मोठ्यांना आनंद देणारा उत्सव सगळ्यांना एकत्रित आणणारा प्रेमानं जवळ आणणारा असा हा सोहळा म्हणजे प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण करतो गरीब असेल श्रीमंत असेल छोटी शिका होईना गणरायाची मूर्ती तो स्थापन करत असतो आपले मित्र नातेवाईक या सर्वांना एकत्रित आणणारा हा सोहळा आणि मग सप्टेंबर महिन्यातील प्रत्येक राशींच राशीफल जर आपल्याला आपल्याला भविष्याचा वेध देत असेल मार्ग दाखवत असेल तर आपल्यासाठी आनंदाची परवणीच आहे ज्यांनी कोणी या त्र्यंबकरा ज्योतिष युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते सगळ्यात पहिलं करून घ्या बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आमचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील आपले शंका आमच्याकडे कमेंट्सच्या माध्यमाने पोहोचवा लाईक करा आपले मित्र नातेवाईक सगळ्यांना जास्तीत जास्त शेअर करा बाराही राशींचे राशी फल आम्ही आमच्या त्र्यंबकरा ज्योतिष या युट्यूब चॅनलला टाकलेले आहेत ते आपण बघू शकतात आज आपण कन्या रास पाहणार आहोत प्रथम स्थान लग्न भाव म्हटलं या स्थानाला शरीराची प्रकृती आहे स्वरूप आहे स्वभाव आहे प्रवृत्ती आहे आयुष्य आहे आपलं मस्तक आहे यश आहे आणि सुख आहे साधारणतः सतरा सप्टेंबरला सूर्य भगवान आपली सिंह राशी सोडून कन्या राशीमध्ये जाणार आहे शुक्र भगवान चोवीस सप्टेंबरला सिंह राशी सोडून कन्या राशीमध्ये येणार आहे शेवटचे काही काल तीन ग्रह युती करून राहणार आहे लग्न स्थानावरती बुध महाराज उच्चचे स्वराशीचे भद्र योगाचे राजयोगाचे आहे आणि सतरा तारखेनंतर तर त्यांना बळच मिळणार आहे योगात ते जाणार आहे स्वतःच्या बुद्धीच्या जोरावर विद्येच्या व्यासंगाच्या जोरावर प्रगती होण्याचे योग आहे परदेशात जाण्याचे योग आहे दुसऱ्यांना सल्ला देण्याचे योग आहे स्वतःच तर कल्याण करतीलच कन्या राशीचे लोक परंतु दुसऱ्यांनाही मार्गदर्शन करणार आहे मित्र मैत्रिणी या सगळ्यांकडनं तुमचे काम होणार आहे अक्षरशः ते तुम्हाला वश होतील तुम्ही म्हणाल त्या गोष्टींना तुम्हाला ते सहकार्य आणि मदत करणार आहे द्वितीय स्थान स्थान याला म्हटलंय उर्वरित धन कुटुंब संपत्ती वाणी नेत्र आणि ने खाद्य पदार्थ या स्थानामध्ये इथे केतू महाराज विराजमान झाले तुला राशीमध्ये धनाच्या बाबतीत जर म्हणाल आणि कुटुंबाच्या बाबतीत जर म्हणाल तर तुम्हाला बाहेरचे लोक वश होतील परंतु घरातले लोक थोडासा विरोध करतील की तो महाराज हे थोडं व्यंगत मानणारे ग्रह आहेत मग या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना परिवारामध्ये भांडण होणार नाही परिवारामध्ये कुठला त्रास होणार नाही या गोष्टीचा विचार तुम्हाला करायचा आहे वाणीचं स्थान आहे केतू महाराजाने उष्णतेचे विकार होतील तोंडाचे विकार होतील व्यसन काही करत असाल तर सोडून द्या मोठ्या संकटाला सामोरे जावं लागेल उष्ण अतिउष्ण पदार्थ तिखट पदार्थ खाणं थोडस कमी करा नक्की हा महिना तुमच्यासाठी पुढे चांगला आहे तृतीय स्थान पराक्रमाचे शौर्याचे शक्तीचे ओजाचे तेजाचे भावांडांचे शेजारच्या जवळच्या लेखनाचे कानाचे कंठाचे वस्त्र अलंकारांचे मान मरातबाचे वृश्चिक राशी तिथे विराजमान होते मंगळ महाराज भाग्यामध्ये पडलेत आणि एक राशी मंगळ देवतेंची ही अष्टमात्मिक पराक्रमात आहे कन्या लग्नाला मंगळ महाराज हे मारक ठरतात त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा तिथे मंगळाची राशी अथवा मंगळ महाराज जर आले तर आपल्याला हा आता कन्या राशी ला सप्टेंबर महिना थोडासा त्रासाचा असणार आहे बुद्धीने चालावं लागणार आहे ज्या वेळेला धाडस करू बरेच लोक विरोध करणार आहे तुम्हाला वाटतंय नक्की करा कुणाच्या विचाराची अथवा एखाद्याला माहिती घेण्याची आणि मग आपण काम करण्याची आपल्याला गरज नाहीये स्वतः निर्णय घ्या तो यशस्वी होईल तुमचा दहा जणांचा ऐकाल तर उलट खड्ड्यात जाल स्वतःचा ऐकाल तर इच्छित ध्येयाला परिपूर्ण चालतो चतुर्थ स्थान या चतुर्थ स्थानावरती याला सुख स्थान म्हंटलय मातेचं स्थान गृहसौख्याचं म्हटलंय स्थावरचं म्हटलंय मिळकतीच म्हटलंय वाहनांचं म्हटलंय पाळीव प्राण्यांच म्हटलंय अंतकरणाचं जीवलगाचे प्रेमाचे छातीचे उदराचे ना अखेरच्या दिवसांचं स्थान आहे गुरु महाराजांची धनुरास आहे एक रास सप्तमात आहे एक चतुर्थात आहे गुरु महाराज हंस योगात आलेले आहेत घर गाडी बंगला इस्टेट स्टावर मिळकत प्रॉपर्टी धन संपत्ती राजयोग तयार झालाय सिंह कन्या राशीच्या लोकांना कन्या राशीच्या लोकांचं भविष्य अक्षरशः भगवंत कुबेर महाराज तुमच्या पुढे घेऊन बसलेत असा हा सप्टेंबर महिना आहे लाभदायक आहे गुरु महाराजांची कृपा आहे आई वडिलांचा त्रास राहणार नाही त्यांच्या प्रकृतीला कुठली पीडा होणार नाही त्यांची प्रकृती आनंदी असेल उत्साही असेल उलट आपल्या मुलाची प्रगती बघून त्यांना आनंद होणार आहे असं हे कन्या राशीचं फल आहे मंडळी पंचमस्थान संततीच आहे विदेच आहे उच्च शिक्षणाचं आहे पूर्व पुण्याईचं आहे हृदयाचं आहे आपल्या आयुष्यातील उपासनेच इष्टदेवतेचं स्थान म्हंटल त्याला प्रणयाचे कामाचे कामाच आहे मग हे सगळं विचार करत असताना शनि महाराज तिथे मकर राशीचे वक्री होऊन आलेले आहेत संततीच्या दृष्टीने जर हा योग म्हणाल संतती हुशार होईल बुद्धिमान होईल सगळं चांगलं आहे परंतु जर आपण सेकंड चान्स चा प्लॅनिंग करत असाल तर मी सांगेल हा महिना सोडून पुढच्या महिन्यात तुम्ही करा मनासारखी संतती इच्छत संतती होणार नाही तिला शारीरिक काहीतरी त्रास असेल कुठली तरी, तरी पीडा असेल मग यापेक्षा एक महिना थांबलेलं कन्या राशीच्या लोकांसाठी कधीही चांगलं जे वकिलीचं चा काम करताय त्याच्यामध्ये ज्यांना यश आहे शिक्षण वकिलीचं पूर्ण होणार आहे सिव्हिल इंजिनिअरिंग लोकांसाठी हा कालावधी लाभदायक का आहे कॉन्ट्रॅक्टर लोकांसाठी लाभदायक आहे पीडब्ल्यूडी मध्ये कोणी परीक्षा दिलेली असेल तर त्यामध्ये यश कन्या राशीच्या लोकांना त्यानंतर शस्थान शत्रुस्थान म्हंटल याला शत्रू मामा मावशी नोकर रोग चोरी चिंता व्यसनाची धीनता नोकर चाकर आपली ओटी पोट यासारख्या विषयांचा इथे विचार होतो मंडळी मग इथे कुंभ राशी आहे मग आपल्याला इफेक्ट काय मिळतील आपल्या शत्रूंचा आपल्याला काय त्रास होईल शनी महाराज आहे शत्रूंचा नायनाट करून टाकतील एखादा जुना आजार फक्त डोकं वर काढेल काळजी घ्या स्वतःची बाहेरील खाणं शिळ खाणं थोडस टाळा सप्तमस्थान सप्तमस्थान म्हंटल की आपण या स्थानाला जाया भाव म्हणतो मग यावरनं काय पाहिलं जातं मंडळी पती पत्नी वैवाहिक सौख्य त्यानंतर आकर्षण काम वासना लैंगिक सुख भागीदार लाइफ पार्टनर ज्या व्यक्तीबरोबर आपण भागीदारीत व्यवसाय करणार अशा गोष्टींचा विचार या सप्तमावरने होतो आरोग्याच्या बाबतीत म्हणाल तर कंबर आणि मूत्रपिंड आता या स्थानामध्ये गुरु भगवान एक राशी त्यांची चतुर्थात आणि एक सप्तमात आहे स्वराशीचे आहेत त्यामुळे ते त्या हंस योगात आहे राजयोगात आहे बऱ्याच दिवसापासून कन्या राशीच्या लोकांचा विवाह जुळत नव्हता या येत्या सप्टेंबर महिन्यामध्ये कन्या राशीच्या जातकांसाठी हा कालावधी खूप चांगला असणार आहे पत्नी मिळणारच पती मिळणारच परंतु ते साधारण कुटुंबातले नसून मोठ्या कुटुंबातले असणार आहे पती असेल तर श्रीमंत घराण्यातील असेल अथवा तो नोकरीला असेल अथवा तो चांगल्या ठिकाणी पदावरती कार्यरत असेल किंवा स्वतःचा मोठा व्यापार असणार आहे एखाद्या जातकाच्या पुरुषाच्या पत्रिकेत जर विवाह योग असेल तर त्याला नोकरीला असलेली पत्नी मिळण्याचे योग सप्टेंबर महिन्यात आहे तसेच ज्यांच्याबरोबर आपण पार्टनरशिप मध्ये काही व्यवसाय करतोय त्यामध्ये लाभ आहे त्यामध्ये धनप्राप्ती आहे अशा सगळ्या गोष्टींसाठी हा सप्टेंबर महिना लाभाचा ठरणार आहे अष्टमस्थान अष्टम भाव म्हटलं की या स्थानाला मृत्यू स्थान म्हटलेलं आहे यावरून आपण काय बघतो मंडळी मृत्यू आहे आयुष्य आहे स्त्री धन आहे अचानक मिळणारा धन लाभ आहे त्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये विमा असेल दरिद्रता असेल वारसा हक्कान मिळणार धन असेल अपघात असेल संकट असेल व्यंगत्व असेल कर्ज असेल या गोष्टींचा विचार या अष्टमावरनं होतो आता अष्टमस्थानामध्ये राहू महाराज विराजमान आहे प्रकृती चांगली राहणार आहे अचानक आपल्याला काही स्त्रीधन मिळणार होत ते मिळणार आहे विम्याचे पैसे लॉटरीचे पैसे जे अटकलेले होते मिळत नव्हते हो ते कन्या राशीच्या जातकांना येत्या गणपती बाप्पाच्या कृपेनं सप्टेंबर महिन्यात मिळण्याचा योग तयार झालाय मंडळी तसेच बऱ्याच दिवसातलं जमिनीचं प्रकरण असेल पिढीतलं वादीवादातलं संपत्तीच हे वाद मिटून सुद्धा तुम्हाला लाभ होणार आहे त्यानंतर भाग्यस्थान भाग्य म्हटलं कि आपल्या आयुष्यातील भविष्याचा विचार होतो मंडळी या स्थानावरनं आपण बघतो काय धर्मदाय स्थान आहे भाग्याचं आहे धर्माच आहे दानाचंय पुण्याच आहे परोपकाराचं आहे गुरुतत्वाच्या भेटीच उच्च आहे मंडळी मंगळ महाराज तिथे विराजमान झालेत तीर्थयात्रा करत असताना थोड्या अडचणी जाणवतील संकटे जाणवतील थोडस त्या विषयापासून आपण दूर जाऊ आणि स्वतःमध्ये पत्रिकेला भद्रयोग झाल्यामुळे बुद्धमत्तीचा अहम ब्रह्मास्मी मला सगळं माहितीये या विचारामध्ये आपण स्वतःच्या अधीन होऊन जाऊ असं करू नका अध्यात्माची कास सोडू नका विचार स्वतः करून जरी निर्णय घेतला तरी सगळ्यांचे मत जाणण्यामध्ये सुद्धा योग्यता आहे त्या विषयानं आपल्याला भविष्याची माहिती कळत असते मंडळ म्हणून शक्य होईल तेवढा धर्म अर्थ या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना शांतता प्रिय वातावरण ठेवा मंडळी दशमस्थान हे कर्माचं स्थान आहे कर्माचा भाव आहे या स्थानावर आपण उद्योग धंदा बघतो मान मरात बघतो अधिकार बघतो हुत्ता बघतो पिता बघतो त्यानंतर समाजकारणाबरोबर राजकारणाचा विचार होतो हे कर्माचं स्थान आहे एक राशी बुध देवतेची दशमात आहे आणि एक केंद्रामध्ये म्हणजे स्वतः लग्नेश आहेत राजयोगात आहे भद्र युगात आहे त्यामुळे आपला व्यापारामधन यश उद्योग धंद्यामध्ये मोठ्या प्रमाणात यश प्राप्ती राजकारणात यश अजून कशामध्ये आपल्याला लाभ मिळणार आहे कन्या राशीच्या लोकांना कमिशन एजंट असाल फायदा होईल खरेदी विक्रीचा व्यवसाय करत असाल त्यामध्ये लाभ होईल मध्यस्थी जरी केली तरीही लक्ष्मी मिळण्याचा योग या सप्टेंबर महिन्यात कन्या राशीच्या जातकांनाय मंडळी फक्त विचारपूर्वक विचारपूर्वक निर्णय घेण हे रहना रहे। रहे या राशीच्या लोकांना चांगलं राहणार आहे त्यानंतर जर विचार कराल लाभाचा कशातन लाभ होणार आहे आम्हाला एकादश स्थान या स्थानाला लाभ भाव म्हंटलेला ला आहे मित्र आहे ओळखीचे सर्व तऱ्हेचे आई आहे वडील आहे भाऊ आहेत बहिणी आहेत कोणाकडनं कशा प्रकारे आम्हाला लाभ होणार आहे कर्क राशी आहे कर्कराशी कर चंद्र देवतेच्या आधिपत्याखाली येते मंडळी शांतता आहे शीतलता आहे सगळ्यांचा विश्वास आहे सगळ्यांना मार्ग देणारे तुम्ही आहात या महिन्यामध्ये त्यामुळे सगळे लोक तुम्हाला मदत करायला तत्पर होतील मंडळी असा हा सप्टेंबर महिना या कन्या राशीच्या जातकांना खूप असे लाभ घेऊन आलेला आहे व्ययस्थान त्याला मोक्षाचं स्थान म्हटलंय खर्चाचं स्थान म्हटलंय परदेश गमनाचं स्थान म्हटलंय पारलौकिक गतीचं स्थान एकांत एकांतवासाचं स्थान म्हटलंय आपत शत्रु गुप्त शत्रु अपघात शिक्षा दंड व्यसन या सगळ्या गोष्टींचा विचार मंडळी या व्ययस्थानावरनं होत असतो सिंह राशी आहे सूर्य भगवान सूर्यनारायण सतरा सप्टेंबर पर्यंत स्वराशीमध्ये व्ययात असणार आहे आणि विशेष म्हणजे राजयोगात विपरीत स्थिती तिथे राजयोग तयार करता येते शंभर टक्के परदेश गमन होणार आहे स्वतःच्या बुद्धीवरती परदेशात जाणार आहात लक्ष्मी कमवण्याचा योग आहे परदेशातील लक्ष्मी आणण्याचा योग आहे बऱ्याच दिवसात इच्छा होती कार्य पूर्ण होत नव्हतं ते परिपूर्ण होण्याचे योग येत्या सप्टेंबर महिन्यात पहिल्या सतरा दिवसात आहे मंडळी तुम्हाला अनेक प्रकारचे दान पुण्य मोठेपणा करण्यामध्ये हा कालावधी जाणार आहे विचार करा खिशाचा अंदाज घ्या उसने घेऊन दान करू नका बाकी सगळ्या दृष्टीने हा कालावधी आपल्यासाठी अतिशय उत्तम असणार आहे आम्ही कोणत्या कालावधीमध्ये कन्या राशीच्या लोकांनी शुभ कार्याला सुरुवात करावी अठरा तारीख आहे एकोणावीस तारीख आहे पंचवीस तारीख आणि सव्वीस तारीख आहे कोणत्या दिवशी आम्ही शुभ कार्य करू नये जेणेकरून आमच्या कार्यामध्ये अडथळे येतील मग आम्ही त्या दिवशी थांबून राहावं ते कार्य करू नये अशा तारखा आहेत पाच तारीखे वीस तारीख एकवीस तारीख या दिवशी शुभ कार्याला सुरुवात करायची नाहीये पत्रिकेमध्ये शुभ योग आहे उत्तमच आहे परंतु जे अशुभ योग आहेत त्यांची तीव्रता कमी व्हावी संकट कमी व्हावेत म्हणून ओम ऐम ह्रीम श्रीम शनेश्चराय नमा या मंत्राचा जप करायचा साथ। आहे आपल्यासाठी शुभ अंक सात आहे आपल्यासाठी शुभ रंग काळा जांभळा आहे आम्ही अजून कोणतीही आराधना सेवा करावी जेणेकरून हा सप्टेंबर महिना आमच्यासाठी अजून लाभाचा जाईल भैरवनाथाच्या कालभैरवनाथाच्या मंदिरामध्ये जाऊन कालभैरवाष्टक वाचून अथवा भा, भैरवनाथाला जांभळ्या रंगा रंगाचं अथवा निळ्या रंगाचं फुल वाहावं तुमच्यासाठी लाभच लाभ राहतील असं हे बाराही स्थानांच सप्टेंबर महिन्याचं कन्या राशीचं फलित मंडळ मी तुम्हाला सांगितलं लवकरच लो, भेटू पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद